सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील 7 गावांमध्ये लक्षवेधी निवडणूक, त्यापैकी 6 ग्रामपंचायतीत दुरंगी तर 1 गावात तिरंगी लढत. नमस्कार, मी तेजस्वी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. जत तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी होत आहेत, त्यापैकी 6 ग्रामपंचायतीत दुरंगी तर 1 गावामध्ये तिरंगी लढत होत आहे. तालुक्यातील ढोरली, गुद्दापूर, शेगाव, सिंगनहळ्ळी, उद्गी, वळसंग या 6 ग्रामपंचायतीत दुरंगी तर उमराणीमध्ये तिरंगी लढत होत आहेत. या 7 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जत तालुक्यात लक्षवेधी ठरत आहेत. आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आणि प्रमुख राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यामुळे लढती लक्षवेधी ठरत आहेत. उमराणीमध्ये शेतकरी संघटनेचे धुंडाप्पा बिराजदार, भाजपचे अप्पासाहेब नामद, काँग्रेसचे मल्लेश कत्ती यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले असून त्यांच्या तिरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. ढोली ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुकेश पवार व भाजपचे पिंटू माने यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, त्यामुळे येथे दुरंगी लढत होत आहे. जत तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकी 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यापैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. उर्वरित 29 ग्रामपंचायतीमध्ये लढत होत आहे. यासाठी 246 सदस्य पदांकरता 542 एवढे उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. यासाठी जवळपास 118 मतदान पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या मतदान पथकांचं पहिलं आणि दुसरं प्रशिक्षणसुद्धा पार पडलेलं आहे. सर्व मशीनचं सिलिंगची प्रक्रियासुद्धा ही पार पडलेली आहे. उद्या दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान पथकांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये मतदान होणार आहे. यासाठी या सगळं संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 भरारी पथकं नेमण्यात आलेली आहेत. याशिवाय 11 झोनल ऑफिसर यांचीसुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, पारदर्शी स्वरूपात मतदान व्हावे यासाठी पोलीस विभाग तसेच नेमण्यात आलेले जे कर्मचारी आहेत ते प्रयत्न करीत आहेत. वळसंग येथे कार्यकर्त्यांनी पक्ष बाजूला ठेवून पॅनल तयार केली आहे, त्यामुळे 2 पॅनलमध्ये सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा दुरंगी सामना आहे. जेवणावळी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांचे मन वळवण्यासाठी पॅनल प्रमुख नेते मंडळी सक्रिय झाले आहेत. जॉकेश अदाटे, जत. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बसत्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.